कसं वाटतंय तुम्हाला आज? छान वाटते. छान वाटते. पण या ठिकाणी ना काही जणांनी आरोप केलेत. अरे पण त्याआधी बाई एक फळ्यावर सुविचार लिहा ना तुम्ही. बाई सांगा काय आहे अर्थ याचा? म्हणजे जर आपल्याला करायची आहे तर ते आधी ते केलंच पाहिजे, कारण करण्यामध्ये जर तेवढी तुमची कॅपॅसिटी आहे तर तुम्ही ते मागे राहता कामा नये. मी एक एक आरोप कुठलेत ते बघतो. चालेल. घाम फुटायला लागलाय तुम्हाला वाटत उन्हाळ्यामुळे घाम फुटलाय? नाही, हे आरोप येणार आहेत ना त्यामुळे. पटकन रागावता? नाही नाही, कधीच नाही. नाही नाही ना, मुलं हो म्हणतात. मुलांचं काय म्हणणं आहे? सगळ्यात जास्त शिक्षा त्यांनाच होते. तुम्ही काय तासभरासाठी येणार आणि जाणार? हा आरोप मान्य असेल फक्त मुलांना. मुलांना खूप ओरडतात. माहिती आहे ना, फार इंटरेस्टिंग आरोप केलेले आहेत ना आणि भरपूर आहेत. शॉपिंग मात्र खूप करतात. वर्मावर बोट ठेवलंय. खूप शॉपिंग. तुम्ही तुमच्यातले गुण ना इतरांमध्ये उतरवण्यासाठी खूप अग्रेसिव्ह असतात. शिक्षकातला तो गुणच आहे माझा, त्यामुळे माझ्याकडे जे आहे ते दुसऱ्यामध्ये देणं मला भागच आहे, त्याच्यामुळे मला ते द्यावं लागतंच. असंच पाहिजे तुम्हाला. बरं, मला सांगा तुम्ही धांदळपणा करता, शॉपिंग करता, किंवा तुम्ही कधी कधी पटकन रागावता, खूप रागावता मुलांवरती वगैरे, असे जे आरोप आहेत, काय म्हणणं आहे तुमचं याबाबत? मुलांच्या बाबतीमध्ये मान्य आहेत की बाबा त्यांना जर थोडी शिस्त लावायला, कारण आत्तापर्यंतचे जेवढे सगळे एपिसोड आहेत ना, तिथे पहिला जो शब्द किंवा पहिलं जे येतं वहिनींवरती बोट, ते असं येतं की रागवतात. पण तुम्हाला एक सांगू का, जर घरामध्ये शिस्त लावायची असेल तर ती वहिनींच्याच हातात असते असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे ती शिस्त लावत असताना थोडंफार म्हणजे आवाज चढवला तरी तो हल्लीच्या मुलांना खूप रागवल्यासारखा होतो. एक सेकंड, तो माईक मुलीकडे.